केंद्र सरकार पुरेशा ट्रेन देत नसल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानाला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनीही आता दुजोरा दिलाय. परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी महाराष्ट्राला अपेक्षित ट्रेन मिळत नाही. पियुष गोयल यांची आडमोठी भूमिका असल्याचं महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. आतापर्यंत पद्धत अशी होती की रेल्वे मंत्रालय ज्या पद्धतीने जितक्या गाड्या संख्या द्यायचं एवढ्या ट्रेन सोडू त्याची यादी आपण आदल्या दिवशी देत असायचो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस पॅसेंजर भरती व्हायची त्यावेळेस काही कमी काही जास्त व्हायची आणि यादी व्यवस्थित करून आपण द्यायची. अचानकपणे रेल्वे मंत्रालय असं म्हणायला लागले की आम्हाला 157 गाड्यांची मागणी आहे, 157 आमची यादी आम्हाला लगेच पाहिजे. असं होत नाही. उद्या किती ट्रेन सोडणार आहे तुम्ही सांगा, आम्ही आज तुम्हाला देतो. आता ईदचा सण चालू आहे, सर्व अधिकारी वर्ग पोलीस हे व्यवस्थेमध्ये आहेत. ह्या सगळ्या अडचणी आमच्या पुढे असताना आम्ही देण्यास तयार आहे, पण उद्या ट्रेन तुम्ही किती देणार आम्हाला हे सांगा, तेवढे आम्ही देतो. याच्यामध्ये हे अचानक रेल्वे मंत्रालयाचं म्हणा किंवा मंत्री महोदयांचं म्हणणं आणि एक तासात यादी द्या म्हणणं ही फक्त आडमोठेपणानं बोलणं आहे, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. परत येऊ देऊ नये. राष्ट्रीय शेवटी एक आहे, देश एक आहे. आपण महाराष्ट्रातले जर तरुण येत असतील, कामं हजर होत असतील, तर भूमिपुत्र म्हणून आपण तर त्यांचं तर स्वागतच आहे. शेवटी काम चाललं पाहिजे, विकास झाला पाहिजे, देश शेवटी एक आहे याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. पण कोरोनाच्या या संकटानंतर काही बदल हे निश्चित करावे लागतील. त्याचं रजिस्ट्रेशन नोंदी असणं आवश्यक आहे असंही आपल्या सगळ्यांना वाटून गेलेलं आहे. ते बदल निश्चितपणे आपला कामगार विभाग आणि महाराष्ट्र शासन करील असं माझं मत आहे. न्यूज 15 मराठीसाठी रवी नेहे अहमदनगर.